दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे होत असलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नायलॉन मांजामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या क्रांतीनगर भागामध्ये घडली आहे। या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये नायलॉन मांजा अडकल्याने अचानकपणे आग लागली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला। या काळामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही वेळेत मदत मिळाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। दरम्यान यावेळी क्रांतीनगर रामवाडी हनुमानवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील दाट वस्ती असलेल्या ठिकाणी ओव्हरहेड वायर्स भूमिगत करण्यात याव्या व या भागातील ट्रान्सफॉर्मर्सची नियमित देखभाल करण्यात यावी अशी मागणी पंचवटी विभागीय उप अभियंता बाविस्कर यांच्याकडे करण्यात आली आहे। दरम्यान पशुपक्षी प्राणी तसेच मानवांचा जीव धोक्यात घालणारा आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारा नायलॉन मांजा आता अधिकच जीवघेणा ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत नाशिककरांकडून व्यक्त करण्यात येत आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, पंचवटी, नाशिक।